subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. राज्यात सुरू असलेल्या 7व्या आर्थिक गणनेला पनवेल पालिका हद्दीत देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. गणना करताना पालिका हद्दीतील मालमत्तांची विभागणी 3 प्रकारात केली जाणार आहे. या गणनेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल महानगरपालिका उपायुक्त जमीर लेंगेकर यांनी केलेलं आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालय जे माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती समन्वय समिती या माध्यमातून केंद्र सरकारच्या आर्थिक गणनेचं काम रायगड जिल्ह्यामध्ये 26 नोव्हेंबरपासून सुरू आहे. तर त्यातला अलीकडचा जो टप्पा आहे त्यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही आर्थिक गणना सुरू आहे. या आर्थिक गणनेमध्ये घरोघरी जाऊन उद्योग व्यवसाय आणि सेवा यांच्या बाबतीत गणना केली जाणार आहे आणि त्या बाबतीत महानगरपालिकेने सहकार्य करावं असं माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एक पत्र प्राप्त झाले आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या घरी आर्थिक गणनेसाठी म्हणजे व्यवसायासंदर्भात उद्योगासंदर्भात आणि सेवांच्या संदर्भात माहिती घ्याव्यास जर केंद्र सरकारचे कर्मचारी जे एजन्सीमार्फत नेमलेले आहेत तर ते आले तर आपण त्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या उद्योग व्यवसायासंदर्भात माहिती द्यावी ही विनंती. याबाबतीत जिल्हा सांख्यिकी अधिकारी आहेत ते आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. परंतु पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आम्ही चारी प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या सर्व प्रभागाधिकाऱ्यांना यापूर्वी निर्देश दिलेले आहेत की आपण ह्या आर्थिक गणनेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर तो विभाग माहीत नसेल तर त्याबाबतीत त्यांना योग्य ते मदत आणि मार्गदर्शन करावे आणि त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींना देखील आम्ही या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देत आहोत. माननीय महापौर माननीय उपमहापौर यांना देखील या आर्थिक गणनेच्या संदर्भात असलेले अधिकारी येऊन भेटून गेलेले आहेत आणि येत्या महासभेत सुद्धा त्यांना संपूर्ण माहिती देण्याबद्दल आणि मी सूचित केलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साठी सुशिता भोरांचा रिपोर्ट आवाज टुडे पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.